झी 24 तासनं टीईटी घोटाळा उघड केल्यानंतर या प्रकरणी दररोज नवे नवे खुलासे होत आहेत. आता या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 234 कोटींपर्यंत पोहोचल्याचं समोर येत आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार तुकाराम सुपेसह 5 जणांनी हा घोटाळा केल्याची माहिती समोर येते. या प्रकरणात जीएस सॉफ्टवेअरच्या माजी संचालकानंही सुपेकडे बोट दाखवल्यानं सुपेच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर बोगस प्रमाणपत्रांची तपासणी न केल्यानं राज्यातील शिक्षणाधिकारीही तपास यंत्रणांच्या रडारवर आले. बघूयात या संदर्भातला हा सविस्तर वृत्तांत. दोनशे 234 कोटींचा शिक्षक भरती घोटाळा. राज्यातील शिक्षणाधिकारी रडारवर. तुकाराम सुपेच्या अडचणीत वाढ. शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास जसा पुढे सरकतोय तशी आणखी धक्कादायक माहिती समोर येते. आता या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 234 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार तुकाराम सुपे, सुखदेव डेरे, सुशील खोडवेकर, प्रितेश देशमुख आणि अभिषेक सावरीकर या 5 जणांनी 234 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर येत आहे. तर आपल्याकडून तुकाराम सुपेनं 30 लाख रुपये घेतले अशी कबुली जीएस सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विन कुमार शिवकुमारनं दिली आहे. सायबर पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून यापूर्वी 4 कोटींची रक्कम हस्तगत केली आहे. आता इतर आरोपींच्या घरांचीही झडती घेतली जाणार आहे. या प्रकरणातल्या दलालांनी 5 ते 7 लाख रुपये घेतल्याचंही निष्पन्न झालंय. विशेष म्हणजे तुकाराम सुपेनं ज्या शिक्षणाधिकाऱ्यांना टीईटी प्रमाणपत्र पाठवलं त्यांनी या प्रमाणपत्रांची तपासणी का केली नाही असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय. अभिषेक सावरीकर कडनं जो शिक्षण आयुक्तांचा सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेला आहे त्याने 2017 टेटमध्ये सुद्धा मार्क वाढवण्याचं काम केलेलं आहे असं संशय संघटनेकडनं आहे किंवा सर्व विद्यार्थ्यांकडून आहे. 8 ऑगस्ट 2019 जी यादी डिस्प्ले झाली होती त्या यादीमधून जे जिल्हा परिषदला 5,800 लोक लागलेत तर त्या लोकांमध्ये किती लोकांचे मार्क वाढवून ती लोक लागलेले आहेत ह्याची सुद्धा चौकशी व्हावी. याच्यामध्ये मोठमोठे मंत्र्यांपर्यंत किंवा यांच्याही पुढे जाऊन हे मोठे मोठे आणखी मासे गळायला लागतील अशी अपेक्षा आहे आमची. खरं तर 2018 मध्येच टीईटी घोटाळा उघड झाला असता मात्र तुकाराम सुपेनं हे प्रकरण दाबून ठेवलं अशी माहिती शिवकुमारच्या चौकशीतून समोर आली आहे. या निमित्तानं झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत. शिक्षकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचं समोर आल्यानंतर तुकाराम सुपेनं कारवाई का केली नाही? बनावट प्रमाणपत्र मिळालेले ते 18 विद्यार्थी कोण? आणि एवढा मोठा घोटाळा झाल्यानंतरही तुकाराम सुपेसारख्या अधिकाऱ्याला IAS सुशील खोडवेकरनं पाठीशी का घातलं? या भरती घोटाळ्यातले अनेक गौड बंगाल झी 24 तास इन्व्हेस्टिगेशनमध्ये यापूर्वीच आम्ही समोर आणले. आता या प्रश्नांचाही आम्ही सातत्यानं पाठपुरावा करू. सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24.